नमस्कार मैत्रिणींनो, कुक हॅप्पी होममध्ये मी सीमा तुमचं खूप खूप स्वागत करते. आज धने जिरे पावडर बनवली मी एकदम परफेक्ट अशी. तर चला आता आपण बनवूया. तर हेच सांगायचं आहे मला, चॅनल आठवणीने सबस्क्राईब करा हो, आठवणीने बेल आयकॉनवर क्लिक करा आणि व्हिडिओ बघून बनवून छान छान कमेंट करा हं प्लीज. खूप खूप सोपी पद्धत आहे ही. आणि आत्ता मी वाटीत भरायला घेतली पण इतका सुगंध पसरला आहे घरामध्ये की बस खूपच छान झालेली आहे. बघा तर, चला आता आपण तयारीला लागू. आपण धणे व्यवस्थित कमी गॅसवर भाजून घेऊ. भाजताना त्याचा वास येतो आणि थोडे हाताला गरम लागतात. जास्त भाजले तर ते काळे होतील. हे माझे घरचे धणे आहे त्यामुळे थोडा कलरमध्ये बदल आहे. तर आता आपण हे भाजून घेऊ. मस्त भाजत आले आता आपले धणे, आपण ते काढून घेऊ. हे बघा, छान भाजायचे झाले धणे. हे आता आपण थंड होऊन देऊ. त्यात आता आपण वाटीभर जिरे ते पण भाजून घेऊ. लक्षात ठेवा, 1 किलो धण्याला मी 1 वाटीभर जिरे भाजून टाकणार आहे. असे आपण जिरे भाजीत टाकतोच की नाही, जास्त भाजायचे नाही ते, त्याने काय होतं वास निघून जातो. अशा प्रकारे आवाज यायला लागला की गॅस बंद करून टाकायचा आणि थंड झाल्यावर आपण आता ते दळून घेऊ. मिक्सरचं छोटं भांडं घ्यायचं आणि त्यात दळून घ्यायचे अशा पद्धतीने. हे जाड पुन्हा एकदा मिक्सरच्या भांड्यात घालायचं. अशा पद्धतीने आपल्या आता धणे दळायचे झाले व्यवस्थित. हे बघा, आता आपण जिरे दळून घेऊ. असं तर तुम्ही धणे जिरे एकत्र करूनही दळू शकता, पण मी ते गार होण्यासाठी ठेवले होते. जिरे पण दळायचे झाले आपले, ते पण आता त्यात मिक्स करून देऊ. हे बघा, धण्याचा कलर कसा, जिऱ्याचा कसा, मस्त एकदम प्रतिम असा घरात वास सुटला आहे. खूपच छान. बघा किती छान पावडर आपली झाली आहे, धणा जिरे पावडर. रेसिपी आवडली असल्यास आठवणीने सबस्क्राईब करा हं, आठवणीने बेल आयकॉनवर क्लिक करा. असेच खूप छान छान उन्हाळी पदार्थ मी दाखवलेले आहे. इतर रेसिपी तर दाखवलेलेच आहे, तर आठवणीने लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये माझे सगळे व्हिडिओ शेअर करा. छान छान कमेंट पण करा हं. आणि तुम्हाला जर आणखीन 2 किलो 3 किलो धणे पावडरचं प्रमाण, त्यात जिरे किती टाकायचे हे जर माहिती हवी असल्यास आठवणीने कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा हं. तेव्हा चांगले चांगले खा, मस्त रहा, माझे व्हिडिओ बघत रहा. मी पुन्हा येईन नवीन रेसिपी घेऊन, उन्हाळी रेसिपी. बऱ्याच रेसिपी दाखवलेल्या आहे उन्हाळी, पापड, पेपर्स. नक्की नक्की बघा हं.